भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा दिलीप उद्धव कदम मुक्काम पोस्ट कुरणवाडी आष्टी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असं आता आपण या कांदा क्षेत्रामध्ये उभे आहोत बरोबर किती एरिया हा कांद्याचा एकर पावनेकर एकर आणि याची लागवड कधी जी आहे तीन डिसेंबर दोन हजार एकवीस तीन डिसेंबर वीस दोन हजार वीस आज आहे अठरा March 2021. आ, मार्च दोन हजार एकवीस हा एकोणवीस मार्च हा एकोणवीस मार्च एकोणवीस मार्च आहे साडेतीन महिने झाले साडेतीन महिने है ना तुम्ही काया काया स्वायल गार्ड। स्वायल गार्ड। तर तुम्ही धनवंतीचं यात काय काय वापरलं आहे धन्वंतरीच सॉइल गार्ड सोयल गार्ड आरपीएस शहात्तर हा खालून डोस दिला हा आणि बॅक्टोरीची बॅक्टोरीज पण खालून दिलं आणि वरतून फवारणी वरतून आरपीएस शहत्तर आणि याची फवारणी किती वेळा केली आहे वरतून फवारणी दोन वेळा केली दोन वेळा ड्रेंचिंग आण मधून दोन वेळा केलं ड्रेंचिंग मधून पण दोन वेळा आरपीएस शहात्तर एक वेळा आरपीएस शहात्तर बरोबर सॉइल गार्ड आणि सेकंड टाइम आरपीएस शहात्तर बरोबर तर त्याचे तुम्हाला जे रिझल्ट मिळाले त्याबद्दल सांगा त्याचे रिझल्ट तर आपल्याला बेहतरीन मिळाले कारण कसं आहे हा कांदा जो आहे तो साडेतीन महिन्याचा त्याची साईज असे त्याचा कलर असा आहे साडेतीन महिन्यामध्ये साईज पूर्ण झाली आणि त्याचे मान पण अजून असे सर्वसाधारण अजूनही साईज वाढणार मानातला रस पूर्ण खाली उतरणार पंधरा दिवसामध्ये साईज मध्ये आणखी फरक बरोबर अजून चार महिन्याचा कांदा आहे हा आणि ही जे ना ही पूर्ण खाली उतरून ही पूर्ण बारीक होऊन जाणार असं आणि हा कांदा सर्वसाधारण साडेतीन महिन्याच्या मानानं जर विचार केला तर आज आपल्या कंबरच्या वर पात। हो असं जर हो। पाहिलं हो। तरी पहा माझ्या कंबरच्या पण वर येते आणि त्याची साईज पण तशीच आहे आज आपला कांदा पाहिला आपल्या भागातली भरपूर लोक येतात आणि आपला कांदा पाहून विचारतात काय वापरलं काय नाही आणि त्यानंतर भरपूर लोकांनी कांद्यासाठी वा वापर पण केला हे पीक पाहून आता लोक वापरायला लागले शंभर टक्के तुम्हाला मागायला लागले हो, हो। बर मागच्या वर्षी पण तुम्ही कांद्यामध्ये वापरलं होतं ना हा मागच्या वर्षी पण रिझल्ट चांगले आले होते मागच्या वर्षी टोमॅटो लावले होते आपण टोमॅटोला टोमॅटोला वापरलं होतं असं तर सर्वसाधारण माझं टोमॅटो ते सात महिने प्लॉट चालला होता हो का हो क्वालिटी कायम राहिली क्वालिटी कायम राहिली बर आता या कांद्यामध्ये तुम्हाला उत्पादनाची काय अपेक्षा आहे पाऊन एकरामध्ये या कांद्यामध्ये उत्पादनाची पावणे एकर मध्ये सर्वसाधारण माझ्या अंदाजानं तरी तीनशे बॅग निघते असं हो। नाहीतर सरासरी शेतकऱ्यांना किती निघतात पावन एकर सरासरी शेतकऱ्यांना पावणे एकर मध्ये दोनशे बॅगच्या आसपास निघतो म्हणजे आपल्याला दीड पटीचा फरक ऐंशी ते शंभर बॅग शिल्लक निघण्याची अपेक्षा आहे मुळे चांगला एक नंबर एखादा कांदा उपटून बघू आपण त्याची आता कंडिशन जमिनीची सोय अच्छा

छान साईज बनते चांगली आहे अजून पंधरा दिवस वेळ आहे ठीक आहे तर या आरपीएस आहेत त्याबद्दल आपलं पूर्ण समाधान शंभर टक्के ठीक आहे कारण ह्याला आहे ना महत्वाचा विषय रोगराई राही आलेला नाही कांद्यावर आपल्या तुमचा केमिकलचा खर्च कमी झालेला आहे केमिकलचा खर्चच लागलेला नाही कारण कसं आपल्या बरोबर ज्यांनी कांदा लावलं होतं त्यांच्या ह्या वर्षी प्रॉब्लेम असा होता की पाते गोल गोल होत होत्या आपल्या कांद्याची पात गोल झालेली नव्हती हा त्यामुळे आपला कांदा बघून बरेच लोक आपल्याकडे आले की तुमच्या कांद्याला गोल गोल पाती झालेला नाही आणि दुसऱ्या झालेल्या भरपूर लोकांनी मागितलं आणि ह्या कांदा गोड करताना आपले मित्र आहेत जळगावचे त्या माया माझ्याकडे त्या दिवशी त्यांच्या लागवड गोड झालेले त्यावेळेस पण आपण एक मुलाखत घेतलेली त्याच रोपच आपण हे केलंय आरपीएससी त्याच्यामुळे घेऊनच लावलेलं आहे तुमचा एकूण खर्च शेतकऱ्यांपेक्षा कमी राहिला एकूण खर्च म्हणजे पाहुणे एकरला बघा मी सर्वसाधारण दोन बॅगा दिल्या आतापर्यंत असं केमिकलच्या दोन म्हणजे नेहमीपेक्षा खर्च कमी आणि उत्पादनामध्ये भरघोस त्या असा कांदा येतच नाही ना असं एकर मध्ये जर दोन बॅग आसा काम आला तर कुणी आणू शकत नाही ना आपला आपला पण सुरुवातीला पहिला येत नव्हता आपण जस वापरत नव्हतो ना त्यावेळेस आपण पावणे मध्ये सर्वसाधारण पहिला डोस चार बॅगा सेकंड डोस चार बॅगा आणि तिसरा डोस चार बॅगा म्हणजे टोटल बारा बॅगा लागते त्या आपल्याला फक्त दोन मध्ये आपलं काम झालेलं आहे ठीक आहे धन्यवाद ओके